नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये विशेषण आणि विशेषणाचे प्रकार याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, शब्दाच्या ज्या विकारी जाती आहेत त्या विकारी जातीपैकी विशेषण ही अत्यंत महत्वाची जात. आता विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो किंवा नामाबद्दल अधिकची माहिती सांगतो किंवा नामाबद्दल महत्वपूर्ण अशी माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करतो, म्हणजे नामाला एका मर्यादेमध्ये, व्याप्तीच्या मर्यादेमध्ये ठेवण्याचं काम करतो, त्याला या ठिकाणी विशेषण म्हटलं जातं. काही उदाहरणं बघूया, म्हणजे आपल्याला ते अगदी स्पष्ट होईल. बघा, आंबट बोरे. आता या ठिकाणी आंबट बोरे हे उदाहरण आहे, किंवा लाल टोमॅटो हे एक उदाहरण आहे. आता बोरे हे नाम आहे आणि आंबट या शब्दानं नामाविषयी विशेष माहिती सांगितलेली की बोरे ही आंबट आहेत. आता व्याप्ती मर्यादित कशी केली? आंबट आहेत म्हणजे गोड असण्याचं काही कारण नाही, म्हणजे ही बोरे आंबट आहेत म्हणजे बोरे या ठिकाणी गोड असू शकत नाही, तिखट खारट वगैरे असण्याचं काही कारण नाही, म्हणजे या ठिकाणी त्याची व्याप्ती जी आहे, नामाची व्याप्ती, बोरे या नामाची व्याप्ती मर्यादित काम करण्याचं काम केलेलं आहे. आणि आंबट या शब्दामुळं ही बोरे कशी आहेत, त्या बोरांचा एक विशेष, त्या बोरांचा जो गुण आहे तर तो सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. किंवा लाल टोमॅटो मध्ये टोमॅटो कसं आहे, टोमॅटो हे नाम आहे आणि लाल या शब्दांनी या ठिकाणी तिच्या त्याबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्या टोमॅटोची जी काही व्याप्ती आहे, टोमॅटो नावाच्या नामाची व्याप्ती आहे, ती मर्यादित सुद्धा झाली, कारण ते टोमॅटो आता हिरवा असू शकत नाही, म्हणजे ते लालच आहे असं म्हणता येतं. या ठिकाणी विशेषण हे या ठिकाणी नामाच्या अगोदर आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ते विशेषण नामाच्या अगोदर येतं, कधी कधी या ठिकाणी विशेषण हे नामाच्या नंतर सुद्धा येताना दिसतं. ज्या वेळेला विशेषण हे नामाच्या अगोदर येतं तेव्हा त्याला आधी विशेषण किंवा पूर्व विशेषण असं म्हटलं जातं. तर जेव्हा विशेषण नामाच्या नंतर येईल, उदाहरणार्थ रमेश चांगला आहे, यामध्ये चांगला हे विशेषण आहे आणि ते रमेश बद्दल विशेष माहिती सांगतं की रमेश चांगला आहे, म्हणजे रमेश हे नाम सुरुवातीला आलेलं आहे आणि चांगला हे विशेषण नंतर आलेलं आहे. या वाक्यामध्ये विशेषण नंतर आलेलं असल्यामुळं त्याला विधी विशेषण किंवा या ठिकाणी उत्तर विशेषण असं म्हटलं जातं. म्हणजे विशेषण नामाच्या अगोदरही येऊ शकतं किंवा नामाच्या नंतर सुद्धा येऊ शकतं. तर या दृष्टिकोनातून या ठिकाणी विशेषण महत्वाचं. म्हणजे थोडक्यात काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून या ठिकाणी नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हटलं जातं. आता हे विशेषण हे नामाच्या अगोदर येऊ नंतर येऊ त्याला विशेषण म्हटलं जातं. तर जे नाव आलेलं आहे, ज्याच्याबद्दल विशेषण आलं आहे, त्या नामाला विशेष असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे विशेष आणि विशेषण ही या ठिकाणी जोडी वाक्यामध्ये असते. आता या विशेषणाच्या प्रकाराविषयी आपण माहिती बघू. या विशेषणाचे तीन मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे गुण विशेषण, दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण आणि तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. या व्यतिरिक्तही विशेषणाचे आणखी तीन प्रकार पडतात, जे विशेषण इतर शब्दांच्या जातीपासून बनतात त्यावरून काही प्रकार पडतात. उदाहरणार्थ नामसाधित विशेषण असाही एक प्रकार आहे, धातुसाधित विशेषण असाही एक प्रकार पडतो, आणि जी अव्यय आहेत तर अव्यय साधित विशेषण असाही एक प्रकार विशेषणाचा पडतो. आता आपण या एका प्रकाराचा विचार या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया गुण विशेषण. आता गुण विशेषण म्हणजे काय? ज्या विशेषणानं नामाचा एखादा गुण दर्शवला जातो किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगताना त्या नामाचा गुण असेल, त्या नामाचा धर्म असेल, तो सांगण्याचं काम ज्या विशेषणानं केलं जातं त्याला गुण विशेषण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता आपण जे उदाहरण घेतलं होतं की आंबट बोरे, आता बोरे ही आंबट आहेत याचा अर्थ तो बोरांचा गुण आहे, तो गुण दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आंबट बोरे यामधलं जे विशेषण आलेलं आहे आंबट नावाचं, तर ते गुण विशेषण आहे. किंवा पांढरा खडू, आता खडू
हे नाम आहे आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली की तो पांढरा आहे. तर पांढरा हा खडूचा गुणधर्म आहे किंवा त्याचं रूप आहे. तर त्या रूपाविषयी माहिती किंवा त्याच्या गुणाविषयी माहिती या ठिकाणी दिलेली असल्यामुळं या ठिकाणी किंवा मोठी मुले, आता मोठी मुले तर मुलाविषयी एक गुण सांगितलं की मोठी आहेत, म्हणजे वयानं मोठी आहे. छोटी मुले, मोठी मुले, छोटी आणि मोठी या शब्दांनी त्या नामाबद्दलचा गुण किंवा त्या नामाबद्दलचा धर्म किंवा त्या नामाबद्दलची त्याच्या आकाराबद्दलची त्याच्या स्वरूपाबद्दलची अशी विशेष माहिती ज्या विशेषणानं सांगितली जाते तर त्याला आपण या ठिकाणी गुण विशेषण असं म्हणू शकतो. म्हणून गुण विशेषण हा विशेषणाचा पहिला प्रकार. दुसरा विशेषणाचा प्रकार आहे तो म्हणजे संख्या विशेषण. आता संख्या विशेषण म्हणजे काय? तर ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते किंवा जे विशेषण नामाची संख्या दर्शवते त्या विशेषणाला संख्या विशेषण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की पहिला मुलगा. आता पहिला मुलगा या मध्ये मुलगा हे नाम आहे आणि पहिला या ठिकाणी संख्या आलेली आहे. आता तो क्रमामधली संख्या की मुलांमध्ये तो पहिला मुलगा आहे. किंवा सात मुली असं जेव्हा म्हणतो तर मुलींची संख्या दाखवलेली, किती मुली आहेत? तर सात मुली. म्हणजे सात मुळे किंवा पहिला मुळे या ठिकाणी काय झालेलं आहे तर नामाबद्दलची संख्या दाखवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ते नाम मर्यादित होतं, त्याची व्याप्ती मर्यादित होते आणि या ठिकाणी विशेषणानं नामाबद्दलची विशेष माहिती सुद्धा सांगितली जाते. तर त्याला आपण संख्या विशेषण म्हणतो. आता या संख्या विशेषणाचे परत काही उपप्रकार पडतात. या संख्या विशेषणाच्या उपप्रकारांचा विचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला संख्या विशेषणाचा उपप्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषणे. आता गणनावाचक संख्या विशेषणे म्हणजे काय? तर गणना वाचन कसं केलं जातं? एक, दोन, तीन, चार, पन्नास, शंभर, हजार, दोन हजार, पाच हजार, लाख, एक कोटी अशी गणना मोजली जाते. आता या पद्धतीनं गणना वाचक या पद्धतीनं जे संख्या विशेषण या ठिकाणी येतं तर त्याला या ठिकाणी गणना वाचक संख्या विशेषण असं म्हणतात. उदाहरण आपण बघूया. चौदा मुले यामध्ये मुलांची संख्या जी आलेली ती चौदा आणि चौदा हा गणनावाचक शब्द आहे. म्हणून चौदा मुले मधलं चौदा हे गणनावाचक संख्या विशेषण आहे. किंवा शंभर देश यामधलं शंभर जे आहे तर ती गणनावाचक शब्द आहे आणि देश हे नाम आहे. देशाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम या ठिकाणी शंभर या शब्दानं केलेलं आहे. म्हणून शंभर शब्दामधला शंभर जो आहे तर ते गणनावाचक संख्या विशेषण आहे. किंवा अर्धा लाडू, याच्यामध्ये लाडू जो आहे ते नाम आहे ना अर्धा या शब्दानं या ठिकाणी गणना केलेली, म्हणजे एकातला अर्धा अशा पद्धतीनं हे गणनावाचक संख्या विशेषण दोन पद्धतीनं दाखवलं जातं. एक पूर्णांकात आणि दुसरं अपूर्णांकामध्ये. म्हणजे एक, दोन, तीन, चार या पुढील संख्या जी आहे ती पूर्णांकात आहे आणि अर्धा जे उदाहरण आलं होतं तर ते अपूर्णांकात. या पद्धतीनं संख्या विशेषणामध्ये जेव्हा गणना येते किंवा गणनावाचक शब्द येतो त्यावेळेला ते गणनावाचक संख्या विशेषण असतं. दुसरा संख्या विशेषणाचा उपप्रकार आहे तो म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण. आता क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय? तर एक, दोन, तीन, चार, पाच ही जशी गणना आहे तशी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, साठावा, शंभरावा, एक हजारवा अशी या ठिकाणी क्रम मोजण्याची आपल्याकडे पद्धती आहे. म्हणजे ज्या विशेषणानं वस्तूचा क्रम मोजला जातो तर त्याला आपण क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो की चौथा बंगला. आता चौथा म्हणजे चार नंबरचा बंगला, तर चौथा जो बंगला आहे तर तो क्रम आहे. बंगल्याचा क्रमांक जो आहे तर चौथा बंगल्यामध्ये म्हणजे चार क्रमांकाला हा बंगला येतो म्हणून चौथा बंगला असं आपण म्हणतो. किंवा दहावी इयत्ता असं जेव्हा आपण म्हणतो तर जो वर्ग आहे इयत्ता आहे तर ती दहावी आहे, तर त्याचा क्रम दहावा आहे. या पद्धतीनं जेव्हा क्रम विशेषण सांगतं, संख्या विशेषण जेव्हा क्रमाचा उल्लेख करतं तर त्यावेळेला त्या विशेषणाला क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतात. संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आता आवृत्ती म्हणजे काय? तर आवृत्ती म्हणजे
ज्या वेळेला विशेषणानं संख्येचा गट म्हणजे संख्येची आवृत्ती किती वेळेला झाली हे सांगितलं जातं, त्यावेळेला त्या विशेषणाला संख्या विशेषणाला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, चौपट मुले आली. आता चौपट म्हणजे काय, तर चार वेळेला आवृत्ती झाली की दररोज दहा मुलं येत असतात, आज चौपट आली म्हणजे चाळीस आली म्हणजे दहाची चार वेळेला आवृत्ती झाली असं जेव्हा या ठिकाणी म्हटलं जातं. किंवा दुप्पट पैसे दे, तर दुप्पट म्हणजे काय, तर जेवढे देत होता त्याच्यापेक्षा आणखीन एकदा आवृत्ती म्हणजे दुप्पट, डबल या अर्थानं दुप्पट वापरला जातो. म्हणजे या ठिकाणी शब्दाची आवृत्ती या ठिकाणी होते. आणि म्हणून नामा बद्दल विशेष माहिती सांगत असताना एखाद्या संख्येची जर आवृत्ती होत असेल तर त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हटलं जातं. चौथा संख्या विशेषणाचा प्रकार आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आता पृथकत्ववाचक म्हणजे काय, गट करणे, म्हणजे पृथक करणे. पृथक या शब्दाचा अर्थ होतो गट करणे किंवा वेगवेगळं करणे. म्हणजे जेव्हा आपण गट करतो चार चारचा गट, तर पृथक करतो म्हणजे चार चार जणांना वेगळं करणे. अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या नामाची गणना केली जाते, संख्या विशेषणानं नामाचे गट केले जातात, म्हणजे चार चार मुलांचा गट करा, यामध्ये चार चारचा गट किंवा एक एक मुलगा या, एक एक म्हणजे एक एक आला पाहिजे, म्हणजे विभागणी केली की एका एकाने यायचं आहे. चार चारचा गट करा, दहा दहाचा गट करा, पंधरा पंधराचा गट करा, म्हणजे गट करण्याचं काम या ठिकाणी करायचं, म्हणजे पृथक करायचं, वेगळे वेगळेपणाने करायचं आणि त्याची गट तयार करायचे. असं जेव्हा या ठिकाणी वाक्यामध्ये येतं त्यावेळेला त्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण म्हणतो. म्हणजे दहा दहाचा गट, एक एक मुलगा, शंभर शंभरचा गट, किंवा पैसे मोजताना आपण म्हणतो की दहा दहाचे नोटा वेगळ्या करा, शंभर शंभरच्या वेगळ्या करा, म्हणजे किती गट करता तुम्ही, विभागणी करता, तर या अर्थानं या ठिकाणी जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. आणि शेवटचा संख्या विशेषणाचा जो उपप्रकार आहे किंवा संख्या विशेषणाचा जो पाचवा उपप्रकार आहे तो म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण आहे. म्हणजे ज्या संख्या विशेषणाने नामाची संख्या निश्चित सांगता येत नाही त्याला अनिश्चित संख्या विशेषणे म्हणतात. म्हणजे ती संख्या विशेषणे तर असतात पण नामाची जी संख्या आहे तर निश्चित सांगता येत नाही. गणनावाचकनं जशी निश्चित संख्या सांगता येते, क्रमवाचकनं निश्चित क्रम सांगता येतो, किंवा आवृत्तीवाचकनं या ठिकाणी त्यांना किती पट म्हणजे किती वेळा आवृत्ती झाली हे सांगता येतं, किंवा पृथकत्ववाचकनं किती कितीचा गट आहे सांगता येतं. इथं मात्र अनिश्चित संख्या विशेषणाने निश्चित संख्या कुठली सांगता येत नाही. उदाहरण आपण त्याचं घेऊया, म्हणजे सर्व रस्ते उजाड आहेत. सर्व सर्व म्हणजे किती माहीत नाही, संख्या निश्चित सांगता येत नाही, सर्व रस्ते. किंवा काही मुले वर्गात आली, तर काही म्हणजे संख्या आपल्याला निश्चित सांगता येत नाही. किंवा इतर लोक कधी येणार, इतर म्हणजे किती, याच्याबद्दल आपल्याला संख्या सांगता येत नाही. म्हणजे नामाबद्दल संख्या विशेषण माहिती देत असताना नामाबद्दलची संख्या देवा निश्चित सांगू शकत नाही. अशा संख्या विशेषणाला या ठिकाणी आपण अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणतो. तर असे एकूण पाच संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत. आणि म्हणजे गुण विशेषण, संख्या विशेषण. आता तिसरा जो विशेषणाचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो आहे सार्वनामिक विशेषण. आता सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, तर वाक्यामध्ये सर्वनाम जेव्हा विशेषणाचं काम करतं, म्हणजे सर्वनाम हे वाक्यामध्ये असतं पण सर्वनाम हे सर्वनाम म्हणून न येता वाक्यामध्ये जेव्हा ते विशेषण म्हणून येतं, म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगण्यासाठी सर्वनामाचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा त्याला सर्वनाम म्हणत नाहीत, तर त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. शब्दांच्या जातीचं वैशिष्ट्य आहे की शब्दाची जात या ठिकाणी वाक्यामध्ये वेगवेगळं काम करते. कधी नाम हे विशेषण म्हणून येतं, तर कधी नाम हे अव्यय म्हणून वापरलं जातं, ते धातू म्हणून म्हणजे क्रियापद म्हणून सुद्धा नामाचा वापर केला जातो. तर त्या पद्धतीनं सर्वनाम हे फक्त सर्वनाम म्हणूनच वाक्यामध्ये येत नाही, तर ते कधी कधी विशेषण म्हणून सुद्धा वाक्यामध्ये येतं. जेव्हा सर्वनाम, मूळचं सर्वनाम वाक्यामध्ये विशेषणाचं काम करतं तेव्हा त्या सर्व विशेषणाला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ तो पक्षी. आता याच्यामध्ये तो हे सर्वनाम आहे आणि पक्षी हे नाम आहे. पक्षी या नामाविषयी विशेष माहिती सांगितली की तो पक्षी,
म्हणजे पक्ष्यांमध्ये अनेक पक्षी आहेत पण त्याच्यातला तो पक्षी असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो एकटा पक्षी ही विशेष माहिती सांगितली जाते आणि त्या नामाची व्याप्ती मर्यादित करण्याचं काम तो या शब्दाने केलं जातं. म्हणून तो हे या ठिकाणी सर्व नाम नसून या ठिकाणी ते काय आहे तर ते विशेषण म्हणून आलेलं आहे आणि ते सार्वनामिक विशेषण आहे. किंवा हा मनुष्य असं जेव्हा म्हणतो किंवा हा मुलगा असं जेव्हा म्हणतो तर आपण हा या शब्दानं या ठिकाणी त्या मुलाविषयी विशेष माहिती सांगतो की हा मुलगा दुसरा कोणता नाही हा मनुष्य हा मुलगा असं जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा या ठिकाणी जे आहे तर ते सार्वनामिक विशेषण असतं ते सर्वनाम नसतं. म्हणजे हा असेल मी असेल तर ही सर्वनाम वाक्यामध्ये जेव्हा विशेषणाचं काम करतात तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषण म्हटलं जातं. उदाहरणार्थ माझे पुस्तक तर पुस्तकाविषयी विशेष माहिती सांगितली की माझं आहे दुसऱ्या कोणाचं नाही आणि ते माझं आहे मी या शब्दाचं जे रूप आहे सर्वनामाचं माझे हे रूप वापरलेलं आहे आणि इथं ते विशेषण म्हणून माझे पुस्तक या वाक्यामध्ये येतं. तर या पद्धतीनं जेव्हा सर्वनाम वाक्यामध्ये विशेषणाचं काम करतात तर त्यावेळेला त्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं हे मुख्य तीन प्रकार आहेत विशेषणाचे नाम विशेषण सॉरी गुण विशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता विशेषणाचे आणखीन काही त्याच्या तयार होण्यावरून साधित जी विशेषणं बनतात तर त्याच्यावरून काही प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये एक आहे नामसाधित. आता नामसाधित म्हणजे काय नामापासून जी बनलेली विशेषणं असतात त्यांना नामसाधित विशेषणं असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ कापड दुकान. आता याच्यामध्ये दुकान हे नाम आहे आणि कापड या शब्दानं या ठिकाणी विशेष माहिती सांगितली की दुकान कपड्याचं दुकान आहे आणि कापड हे मुळातलं नाम आहे पण या वाक्यामध्ये किंवा या शब्दामध्ये ते विशेषणाचं काम करतं. म्हणून कापड दुकान या उदाहरणामधलं कापड हे नामापासून बनलेलं विशेषण आहे म्हणून त्याला नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. किंवा तो पुस्तक विक्रेता आहे. आता विक्रेता हे नाम आहे आणि पुस्तक या शब्दाने विशेष माहिती सांगितली तो विक्रेता आहे पण पुस्तकाचा इतर गोष्टीचा विक्रेता नाही म्हणून पुस्तक हे जरी मुळातलं नाम असलं तरी या ठिकाणी ते विशेषणाचं काम करतं आणि ते नामसाधित विशेषण आहे. दुसरा आणखीन एक प्रकारे धातुसाधित. धातू म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असं म्हणतात आणि याच्यापासून धातूपासून सुद्धा काही विशेषणं बनत असतात. उदाहरणार्थ पिकलेला आंबा पिकणे हे मुळामध्ये धातू आहे क्रियापद आहे पिकणे पण पिकलेला आंबा असं जेव्हा म्हणतो तेव्हा आंब्याविषयी विशेष माहिती सांगण्याचं काम या पिकलेल्या शब्दापासून बनलेला आहे आणि हा पिकलेला शब्द जो आहे तो धातूपासून बनलेला आहे म्हणून हे विशेषण जे आहे ते धातूपासून बनलेलं धातुसाधित विशेषण आहे. आणि त्यानंतर तिसरा आणखीन एक विशेषणाचा प्रकार अव्ययसाधित. अव्ययसाधित म्हणजे अव्ययापासून बनलेलं. उदाहरणार्थ काही शब्दयोगी अव्यय आहेत ज्याच्यापासून विशेषणं बनलेली असतात. आपण जेव्हा वरचा मजला असं म्हणतो तर वरचा हा शब्द वर हा शब्दयोगी अव्यय वर या शब्दयोगी अव्ययापासून वरचा शब्द तयार झालेला आहे आणि मजला हे नाम आहे म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगते खालचा मजला नाही वरचा मजला. आणि वरचा मजला किंवा खालची खोली किंवा या ठिकाणी आपण पुढचे दार मागील गल्ली असं जेव्हा म्हणतो मागील पुढचे वरचा खालचा तर ही मुळामधली शब्दयोगी अव्यय आहेत आणि या वाक्यामध्ये मात्र ती या ठिकाणी ती अव्ययाचं काम करत नाही तर ती विशेषणाची कामं करतात म्हणून त्यांना अव्यय साधित विशेषण असं म्हटलं जातं. म्हणजे विशेषणाचे गुण विशेषण संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण हे जसे प्रकार आहेत तसे इतर जातींपासून विशेषण तयार होऊन विशेषणाचे नामसाधित विशेषण अव्यय साधित विशेषण आणि जे धातुसाधित आहे क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली धातुसाधित विशेषण अशी ही प्रकार बनतात. तर या पद्धतीनं आपण विशेषण आणि विशेषणाचे प्रकार याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.